हॅलो तर सर्वांचं स्वागत करते चॅनेलवरती तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की तयार पेपर कटिंगवरून आपण ब्लाउज पेपर कसा कट करायचा तो तोही अगदी पाच मिनटात आणि ज्या मैत्रिणींनी किंवा गृहिणींनी ह्या पेपर कटिंग सेट कांबो वगैरे घेतला आहे त्यांच्या अडचण असेल की आमचं कस्टमरचं मेजरमेंट वेगळं आहे हे पेपर कटिंगचं मेजरमेंट वेगळं आहे तर आम्ही कशी उंची वगैरे ॲडजस्ट करायची तर हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यानुसार पाच मिनटात तुमची कटिंग कशी तयार होईल ह्याचाही आपण पाहणार आहोत ब्लॉगमध्ये तर हे कटोरीचे बत्तीस साईज आहे ते ब्लाऊजवरती आपण व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि कसं कटिंग करायचं व्यवस्थित आणि त्याचीही आपण उंची वगैरे कशी कस्टमरची वाढवायची कमी करायची त्यानुसार आपण ॲडजस्टमेंट कशी करायची हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तर ब्लाउज पीस घेतल्यानंतर आपण जो पेपर कटिंग व्यवस्थित ठेवणार आहे तर खालचा आणि वरचा पार्ट ब्लाऊजचा तर तो व्यवस्थित आहे का तो बघून व्यवस्थित मेजरमेंट करून घ्यायचा आणि आपला कस्टमरचा जो पहिला ब्लाउज आहे त्याची उंची आणि पेपर कटिंगमध्ये दिलेली उंची हे ॲडजस्ट कशी करायची तर उंची आपली कस्टमरची साडे तेरा आहे तर त्यानुसार वाढवायची असेल तर तुम्ही फक्त पाठीचा पार्ट आहे तो जरा उंच वरती साईडला सारून घेणे आणि तुमची आपोआप कस्टमरची किती उंची वाढवायची आहे ती एक इंच दोन इंच ती वाढणार आहे आणि बॅक साईड हा पार्ट आहे नेक डिझाईन तुमच्या आवडीने कस्टमरच्या तुम्ही करून घेणे तर हे मेजरमेंट मी टाकत ता आहे तर मला उंची वाढवायची आहे तर मी वरती साईडला एक इंच वाढवून घेणार आहे आणि त्यानुसार मी मार्किंग करून घेणार आहे आणि काही कस्टमरची अशी अडचण असते की मॅडम पेपर कटिंग खूप छान बसलेले आहे पण उंची वगैरे आम्हाला ॲडजस्ट करायची असेल तर कशी करायची तर तर हे पेपर कटिंग तयार होत असताना आम्ही सर्वांगीण विचार केलेला आहे की नॉर्मली उंची कस्टमरची क किती हवी असते तर त्यानुसार आम्ही नॉर्मली व्यवस्थित असे तयार उंची ठेवलेली आहे तर तरीही तुम्हाला कस्टमरची जास्त असेल उंची तर बॅकसाईडला फक्त खालून उंची वाढवणे फक्त आणि व्यवस्थित असा हा नेक डिझाईन तुम्ही तयार कस्टमरच्या आवडीनुसार करणे आणि हे बाकीचा जो शोल्डर वगैरे पार्ट आहे त्याची फिटिंग वगैरे तुम्हाला खूप छान बसणार आहे आणि तुम्ही रिव्ह्यूसुद्धा आमचे पाहू शकता वेबसाईटवरती की खूप छान असं फिटिंग आणि कस्टमर आमचे वाढत आहेत वाढत आहेत आणि खूप छान फिटिंग असं तुम्हाला बसणार आहे शोल्डरचा जर प्रॉब्लेम असेल तर तोही तुमचा कमी होऊन जाईल आणि शोल्डर पडणार नाही आणि कटोरी ही, ही चपटी होणार नाही याचाही विचार केलेला आहे आणि ही बत्तीस साईजची कटोरी आहे इथून पुढे आपण पूर्ण सिरीजमध्ये बत्तीस साईजची कटोरी प्रिंच फोर्टकचं डबल कटोरी असे हे पाच प्रकारच्या मध्ये आपण कटिंग व्यवस्थित पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण याची शिलाईसुद्धा कशी करायची आहे हे सुद्धा तुम्हाला स दाखवलं जाईल ब्लॉगमध्ये तर एक एक नुसार हे कटिंग होत जाईल आणि प्लाझो पॅन्ट ड्रेस कुर्ता स्लीव्स नेक डिझाईन याचंही पूर्ण कटिंग आहे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित घरपोच मिळल मिळेल आणि इथे आपण पाहत आहोत ब्लाऊजची जी बाहीची उंची आहे ती तीन आहे आणि ती आप आपल्याला दिलेली आहे ती नॉर्मली पाच इंच आहे तर मला ही कमी करायची उंची तर व्यवस्थित आता जर अस्तरची बाही असेल तर तुम्हाला डॉट डॉट लाईनमध्ये तुम्हाला इथं मार्किंग दिलेलं आहे आणि जर बिना अस्तरची असेल तर एक इंच आतमध्ये तुम्हाला शिवणकामासाठी एक इंच खाली आम्ही तुम्हाला दिलेलं आहे तर मला ही कमी करायची आहे बाई तर मी व्यवस्थित मार्किंग करून बाईसुद्धा खालच्या साईडला सारणार आहे जी उंची पाहू शकतो आपण साडेतीनपर्यंत मी डॉट डॉट घेतलेला आहे तर तिथे मार्किंग करून मी याची उंची फिक्स केलेली आहे तर तिथून मी कट करणार आहे आणि ह्या ब्लाउजला अस्तर लावावं लागणार आहे तर, ला लाग तर त्यामुळे मी अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आणि तेथे ते कट करणार आहे व्यवस्थित असं मार्किंग करून मी व्यवस्थित कट करणार आहे बाहेरची उंची आता हे सर्व मेजरमेंट टाकून झालेलं आहे फ्रंट बॅक कटोरी शोल्डर वगैरे सर्व मी मेजरमेंट करून झालेलं आहे आता ही बॅकची मी कटिंग करून ठेवलेली आहे तर व्यवस्थित न चुकता मी व्यवस्थित असं मार्किंग करून ते कटिंग केलं आता योगपट्टीची आपण कटिंग पाहणार आहोत तीही तुम्ही काही हलवण्याची काय गरज नाही फक्त ठेवणे मार्किंग करणे आणि कट करणे ज्या त्या कस्टमरच्या साईजनुसार तुम्हाला ती साईज घेणे आणि व्यवस्थित असं परफेक्ट माप त्या कस्टमरचं फ्रंटचा नेक डिझाईन फ्रंटची नेक उंची बॅकची नेक आणि स्लीवची आपल्या उंची हे फक्त तुम्हाला कस्टमरच्या साईजनुसार तुम्ही घेऊन ते कट करू शकताय तुम्ही आणि भाईची उंची तर मी व्यवस्थित माझ्या मापाने ज्या कस्टमरची आहे तशी मी टाकलेली आहे आणि माझी ही स्लीव्ज कटिंग करून तयार झालेली आहे प्रत्येक पेपर नुसार ज्या त्या बाहीची स्लीवची उंची वेगवेगळी अशी दिलेली आहे आणि फ्रंट आणि बॅक कट त्यामध्ये वेगवेगळ्या असा सेपने तुम्हाला ज्या त्या पार्टमध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक साईजनुसार प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लीवज मिळणार आहेत प्रत्येक पार्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि हा शोल्डर क्र कट तोही मी कट करून घेतलेला है। आहे ह्याची पण तुम्हाला उंची वगैरे काय हलवण्याची काय गरज नाही जर फ्रंटमध्ये तुम्हाला कस्टमरची उंची जर वाढवायची असेल तर तुम्ही अर्धा इंचानी फक्त फ्रंट शोल्डरचा जो आहे कट त्याच्यामध्ये अर्धा मिक्स हालतून कट करून देणे किंवा उंची तुम्हाला फ्रंटची वाढवायची तर तुम्ही फ्रंटची उंची वाढवायची असेल तर तुम्ही किती वाढवणार आहात त्याच्यामध्ये फक्त ते अर्धा इंच एक इंच मिक्स करून फक्त एक इंचानी उंची वाढवायची म्हणजे तुमचा फ्रंट पण नेक डिझाईन कमी वाटणार नाही आणि कस्टमरच्या साईजनुसार तुम्ही कट करू शकाल कटोरी पण तुम्हाला प्रत्येक साईजच्यानुसार तुम्हाला कटोरीचे सेप दिलेले आहेत आणि ही बत्तीस साईजची कटोरी मी आता कटिंग करून झालेली आहे आणि प्रत्येक पार्ट माझा कट करून झालेला आहे तर तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती ज्या त्या लॉगमध्ये असं मिळून जाईल तर माझी ही कटिंग झालेली आहे तर धन्यवाद काल मागवायचं असेल तर व्हॉट्सअपवरती ऑर्डर